एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना सत्ता सोडावी लागली, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण तरीही उद्धव ठाकरेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा म्हणजे आमदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता. काँग्रेसच्या सांगण्यावरून ठाकरेंनी ही खेळी केली असं बोललं जात आहे. शिंदे फडणवीस जोडगोळीमुळे 2 महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघालं. आता तर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनही होत आहे, पण त्यात एक ट्विस्ट आलाय. आमदार उद्धव ठाकरे हे विधिमंडळात हजेरी लावणार आहेत, त्यामुळे राज्यातल्या 2 महिन्यातल्या मॅरेथॉन घडामोडींनंतर पहिल्यांदाच शिंदे ठाकरे फडणवीस एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळातच उद्धव ठाकरे विधानभवनात येत आहेत. ठाकरेंच्या एंट्रीमुळे एकीकडे शिवसैनिकांना बळ मिळणारच आहे, पण सोबतीला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं मॉरलही बूस्ट होणार आहे. उद्धव ठाकरे विधिमंडळात कधी येत आहेत? ते विधान परिषदेत हजेरी लावणार का? ठाकरे विधान परिषदेत असताना शिंदे फडणवीस कुठे असू शकतात? यावर बोलूयात पुढच्या 3 मिनिटात. पण सगळ्यात आधी बघूयात उद्धव ठाकरे विधिमंडळाची पायरी कधी चढणार आहेत. तर मंगळवारपासून गुरुवारपर्यंत उद्धव ठाकरे कधीही विधानभवनात हजेरी लावतील असं बोललं जात आहे. सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यातच आमदार असलेले उद्धव ठाकरे विधिमंडळात हजेरी लावणार आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधिमंडळात येत आहेत. राज्यातल्या सत्तापालटानंतर विधिमंडळात महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, त्याला शिवसेनेचे आमदार हजर होते, पण आता उद्धव ठाकरे एका बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची ही बैठक खूप महत्त्वाची मानली जाते. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. सभागृहाचं कामकाज आटपल्यानंतर ही बैठक असेल, त्यामुळे आमदार उद्धव ठाकरे सभागृहाच्या कामकाजात भाग घेतील की नाही याची निश्चितता नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, पण नंतर काँग्रेसच्या सल्ल्यावरनं त्यांनी हा निर्णय बदलला होता. उद्धव ठाकरे आजही आमदार आहेत, त्यांच्या सभागृहात येण्यानं एकीकडे शिवसेनेच्या आमदारांमध्ये उत्साह संचारेल, तसंच शिवसैनिकांमध्येही जोश येईल. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सभागृहात उपस्थिती लावली होती, त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. पण आता आमदार म्हणून ठाकरे शिंदे फडणवीसांसमोर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे विधिमंडळात एक वेगळा सामना दिसण्याची शक्यता आहे. असोत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? उद्धव ठाकरे विधिमंडळात येणार आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आमचं फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.